आपलं नाव जीवन ठाकर गाव अंतरगाव मोबाईल नंबर नाईन एट सिक्स झिरो नाईन एट थ्री सेवन झिरो वन आपण सोयाबीनवर विद्युत मारलेला आहे त्याच्या त्याचप्रमाणे तुरीवर पण मारलेलं आहे काय रिझल्ट आपण इथं डेमो दिला होता ह्या तीन लाईनला हो हो बरोबर आहे हो काय काय मारलं होतं विद्युत मारलं होतं हो आणि स्वाधीन स्वाधीन आणि विद्युत आपण स्प्रे घेतला होता पंपाला पाच मिली या प्रमाण बरोबर आहे हे तीन लाईनी मारले तुम्ही मार। काय अनुभव आला तुम्हाला तर सर हा प्लॉट थांबला जसा वाढत होता थांबला आणि ब्रँचे बरं आता वाढ वाढ बरोबर जेवढी वाढ पाहिजे तेवढी माझी वाढ झालेली आहे बरं तुम्हाला ते तिसऱ्या चौथ्या दिवशी याची काय रिझल्ट दिसले तिसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शेतात आलो मी जिकडे फक्त डेमो दिला होता बरोबर हो तीन मला, मला खूप फरक वाटला हा काय फरक दिसला म्हणजे काळा पडला काळा पडला आणि वाढले म्हणजे डार्क ग्रीन हा आणि इकडे तुम्हाला जसं तसं दिसलं मग तुम्ही हे पाहून सगळीकडे तुम्ही मारून घेतला बरं हे झालं सोयाबीनसाठी बरं का तर त्याच्यात आपण जे म्हणतो जास्त फांद्या जास्त फुलं आहेत का बरं दाखवा हे तुम्ही फुटवे आणि फुल आणि हे दोन कांड्यातील जे अंतर आहे हे बरोबर आहे हे तुम्हाला जवळ 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 कांडे येत आणि तुम्हाला फुलाचं रूपांतर लगेच शेंगा झालेलं दिसलेला आहे हा विद्युतचा परिणाम हा झाला विषय सोयाबीनचा आता तुरीवर तुम्ही दरवर्षी तूर उत्पन्न वाढीसाठी काय करता तूर खुडतो सर तूर खुडता बरं ह्या लाईनला काय केलं तुम्ही विद्युत मारल विद्युत मारलं बरं आता आम्ही म्हणतो की किंवा तूर खोडायची गरज नाही विद्युत निश्चितच मारा तुम्हाला त्याचा चांगला फायदा होतो साठ सत्तर दिवस झाले की तीस मिली पर एकरचा डोस द्यायला सांगतो पण इथं तुम्हाला पाच मिलीनच गेलेला आहे हो। बरोबर आहे ना पाच मिलीनच आणि तुमचे पंपच दोन अडीच पंप पडतात तरी सहा सात मिली तुम्ही आज मारू शकता बरं आता तुम्ही हे हो। मारलेलं आहे आणि तुम्ही इकडे खुडलेलं आहे काय तुम्हाला अनुभव आला याच्यामध्ये कसं आहे सर आणि झालेला आहे दुसरं महत्वाचं कशाचा म्हणजे जखम केलं म्हणून बुरशीनाशका स्प्रे म्हणजे ते दुप्पट खर्च वाढला आणि त्यानंतर पाणी पाहिजे अजून पाणी म्हणजे तुम्हाला एकतर पाणी मारणे पुन्हा बुरशीनाशक स्प्रे घेणे म्हणजे असे तुम्हाला विनाकारण दुपट तिपट खर्च वाढला दुसरं विद्युतमुळं पूर्ण जेव्हा मारतो आपण तो अजून वेगळी गोष्ट आहे तो आपण ते मारेपर्यंत आपल्याला ते भीतीचा आहे मला सांगा तुम्हाला फायदा झाला की नाही जाऊ द्या आपण म्हणजे विद्युत तुम्हाला शेंडे फोडायची गरज नाही हा पूर्ण झाड कामाला लावतो विद्युत ह्याच्यानं प्रत्येक शेंडे फुटतील ह्याची गॅरंटी नाही बरोबर आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून बुरशी नाशिकाचे स्प्रे कटिंगचा स्प्रे म्हणजे खर्च हे सगळे खर्च वाढून जातात आणि तेवढाच खर्च तुम्ही इकडे खतात टाकलात तर त्याचा तुमचा तेवढाच फायदा होतो तुरीसाठी साठाव्या दिवशी एकदा स्प्रे आणि कळी निघण्याच्या आधी जे तुम्ही गाठी म्हणता काय म्हणता हो गाठी हा। फुल निघण्याच्या आधी काय निघतात अंडे अंडे हा त्यावेळेस हा आंडुरणे म्हणतात त्यावेळेस एकदा तीस मिली पर परेकर दोन स्प्रे जर तुरीला गेले तर आज मी तुम्हाला कुठल्याही बॉन्डवर लिहून देतो कमीत कमी वीस ते पंचवीस टक्के उत्पादनात वाढ होते आता या ब्रांचेसनं तुम्हाला काय वाटते वाढ होईल का नाही शंभर टक्के तर हा विद्युतचा चमत्कार आहे हा विद्युतचा परिणाम आहे आपण म्हणतो जास्त फांद्या जास्त फुलं निश्चितच जास्त फांद्या जास्त फुलं निघतात सोयाबीन ज्याची आता फुलातही आहे ज्यांनी मारलं नाही वेळ गेलेली आहे आजही मारा जेणेकरून फुल मोठ्या प्रमाणात बाहेर निघल फुलाचं रूपांतर शेंगात होईल जे जे चट्टे लागले असतील ते शेंग भरायला मदत होईल दाण्याची साईज वाढल आजही तीस मिली पर एकरनं तुम्ही विद्युत मारू शकता चालेल धन्यवाद